जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले एकशे सदुसष्ट संगणक आणि प्रिंटर गेले कुठं असा सवाल आज स्थायी समिती सभेत उपस्थित झाला या संगणक खरेदीची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या कार्यकाळात एकशे सदुसष्ट संगणक आणि प्रिंटर खरेदी करण्यात आले होते जिल्हा परिषदेतील अनेक प्रकरणं गाजत असताना आता याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली असल्यानं पुन्हा एकदा हा मुद्दा चव्हाट्यावर आलाय खरेदी करण्यात आलेले संगणक नेमके कोणत्या विभागाला दिलेत अथवा ते कुणाला वाटण्यात आले काय याची माहिती लेखी स्वरूपात प्रशासनानं द्यावी अशी मागणी सदस्यांनी केली आहे समाज कल्याण विभागासाठी मंजूर सदतीस कोटीच्या निधीपैकी पंचवीस कोटी निधीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मात्र उर्वरित बारा कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देताना टप्प्याटप्प्यानं देण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला आहे दलित वस्तीमधील पाच लाखांच्या आतील कामांचं टेंडर पंचायत समितीच्या माध्यमातून काढलं जाणार आहे तर पाच लाखाच्या वरील कामाचं टेंडर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता यापुढं काढण्यात येणार आहे